पुण्याचंही पालकमंत्री पद चेंज झालेलं आहे. चंद्रकांत पाटीलच्या ऐवजी अजितदादा पालकमंत्री आहेत. नाही, मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो शेवटी हा अधिकार मान्य एकनाथ शिंदे यांचा आहे आणि अनेक दिवसापासून जे ठरलं होतं तेच झालं आहे. आणि आज पालकमंत्री जाहीर झाल्यामुळं नवीन जे मंत्री पालकमंत्री मिळाले आहे त्यातनं आपल्याला सरकारचा जो अधिक परफॉर्मन्स आणि सरकारचं जास्तीत जास्त योजना किंवा सरकारचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात जातो तेव्हा त्या जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न जे कमी पालकमंत्री होते त्यामुळं आता अधिक उभारी मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता याची फार मोठी मदत होईल. दादांच्या नाराजी म्हणजे नाराजीनंतर अखेर म्हणजे असं त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी. मला जे माहिती आहे दादा कधी नाराज नव्हते ते स्पष्ट वक्ते आहे. कुठल्याही नाराजीने हे पालकमंत्री पद झाले नाही आहे. शेवटी सरकार चालवताना काही गोष्टीच्या सर्व जुळवा लागतात, सर्व गोष्टीचा विचार करावा लागतं. तीन पक्षाचं सरकार आहे आणि त्यामुळं जे ठरलं आहे तेच झालं आहे. यामध्ये काही बदल झाले का नाही झाले हे पहिलेच ठरलं होतं की पुण्याचे पालकमंत्री दादा होणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये राजकीय रंग आणू नये, उलट हे समाधान व्हावं की आज नऊ पालकमंत्री ॲड झाल्यामुळं महाराष्ट्रात आता अजून त्या नऊ जिल्ह्याला मदत मिळणार आहे. जे थोडा एक पालकमंत्री किंवा चार पालकमंत्री पदं असणे, चार जिल्हे सांभाळणे, त्यापेक्षा आत्म महाराष्ट्राला चांगलं मला वाटतं उभारी मिळेल. सुधीर भाऊ बोलता बोलता अजितदादा मुख्यमंत्री होतील म्हणून असं बोलता बोलून गेलेले आहेत. म्हणजे आता पालकमंत्री झाले, भविष्यात मुख्यमंत्री होतील अजितदादा, परत त्यांनी सावरले असं आहे की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं मी मुख्यमंत्री झालं पाहिजे आणि प्रत्येक पक्षालाही असं वाटतं आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. त्यामुळं ह्या भावना अशा होत राहतात. आणि सुधीरभाऊ एखाद्या वेळेस मला माहिती नाही, सुधीरभाऊ तुम्ही सांगतायत, सुधीरभाऊ काय बोलले मला माहिती नाही, पण हे म्हणतं हे मला मान्यच आहे की राज्यामधल्या जेव्हा आम्ही तीन पक्ष म्हणून सरकार चालवतो तेव्हा त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला मात्र हे नक्कीच वाटतं आणि का वाटू नये की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, त्यामुळे यात काही गैर नाही आहे. साहेब, बच्चू कडू यांनी गंभीर विधान केलं आहे की मला भाजपचा खूप त्रास होतोय आणि इतर मित्रांसाठी फिल्डिंग लावणं आता भाजपनं बंद करावं असा प्रकारचं एक विधान बच्चू कडू यांनी केलं. बच्चू कडू आमचे चांगले मित्र आहेत, रोजची मैत्री आमची, त्यामुळे भाजपाचा त्रास त्यांना होणार नाही. पण घटक पक्षांना कुठेतरी जपण्यात भाजप कमी पडते असं म्हणायचं ना. या देशामध्ये अटलजीचा काळ असो की मोदीजीचा काळ असो आमच्या पक्षामध्ये घटक पक्षांना जेवढं स्थान मोठं आहे तेवढं कधीही काँग्रेस पार्टीत नाही आहे. घटक पक्षाला त्यांच्या क्षमतेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर आम्ही त्या ठिकाणी समोर नेतो. आज बघा नितीश कुमारजींना त्यांचे आमदार कमी असूनही त्यांना मुख्यमंत्री पदावर त्या ठिकाणी बसवलं. आज एकनाथ शिंदेजी आमच्याकडे आले, आज आमचे 106 आमदार आहे, पण एकनाथ शिंदेजींनी हिंदुत्वाकरता सत्तेला लाथ मारून जी मूळ युती आहे ती टिकवण्याकरता आले. आज त्यांनी मुख्यमंत्रीपद मागितलं नव्हतं, मुख्यमंत्रीपद नाही मागितलं, पण एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले. याच्यापेक्षा काय उदाहरण पाहिजे आपल्याला की भाजप घटक पक्षाला टिकवत नाही. तुमच्यासमोर दोन नाही हजारो उदाहरण देता येईल अटलजीपासून, मला हजारो अटलजीपासून हजारो उदाहरण आपल्याला देता येईल. सर्वोच्च न्यायालयाने आज एक टिप्पणी केली आहे स्पेसिफिक की भारतीय जनता पार्टी ही सूडबुद्धीने काम करते आणि सूडबुद्धीने म्हणजे ईडीचा वापर करते, अशी स्पेसिफिक टिप्पणी केलेली आहे. तर मला अजून ऑर्डर वाचली नाही आणि मला